हाँ अशा प्रकारचे ट्रायंगल तुम्हाला काउंट करायला विचारले, किती याच्यामध्ये किती ट्रायंगल तयार होतात किंवा किती ट्रायंगल असतील, तर आपण पहिले चेक करायचं की हे ऑड आहे की इवन आहे. 1 2 3 ओके, 1 2 3 हे ऑड आहे, ऑड म्हणजे विषम, तो 1 3 5 आणि हे बघा 1 2 3 4 हे कसं आहे इव्हन आहे, इव्हन आहे म्हणजे सम आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी जास्त डोकं लावायचं आणि एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, 1 / 8 n + 2 2 n + 1 आणि ऑड असल्यामुळे -1, बस एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आणि इव्हनमध्ये -1 नाही घ्यायचं, एवढंच घ्यायचं, 1 / 8 n + 2 2 n + 1 झालं, तुम्हाला ॲन्सर मिळून जाते. आता यन काय घेणार मग, ऑर्डर किती आहे, 3 आहे, 3 by 3 आहे सर्व, ओके, त्याच्यामुळे राहील 1 8. यांची व्हॅल्यू काय घेणार आपण, 3 घेणार, 3 + 2 2 × 3 + 1 - 1 ओके. वन डिवाइड बाय 8 × 3 3 × 5 = 15 ओके, मल्टीप्लाइड बाय 3 × 2 = 6 6 × 1 = 7 -1 ओके. 1 / 8 × 105 होतात, 15 × 7 = 105 -1 = 104 आणि 13 × 8 जा म्हणजे ॲन्सर किती याचं, 13 तुम्ही बघा, काउंट करून बघा, 13 ॲन्सर येते याचं. ओके, इवनचं बघा, इवन किती आहे, 4 आहे, म्हणजे एन बरोबर किती घ्यायचं, 4 टाका व्हॅल्यू. 1 / 8 = 4 4 + 2 2 × 4 + 1 ओके. 1 / 4 डायरेक्ट काउंट करा, 4 × 6 2 × 4 = 8 + 1 9 ओके. आता 4 × 1 = 4 4 × 2 = 8 2 × 1 = 2 2 × 3 = 6 = 9 × 3 = 27 काउंट करा तुम्ही, 27 ॲन्सर येते याचं. कसे काउंट करा म्हणजे सिम्पली असे फॉर्म्युले तुम्ही जर यूज केले ऑडसाठी हा आणि इव्हनसाठी हा, तर तुम्हाला बेटर म्हणजे इझिली सॉल्व करायला सोपं जाते असं काउंट करण्यापेक्षा. दुसरी देखील मेथड आहे, पण मला ही फॉर्म्युल्याची मेथड तुम्हाला द्यावीशी वाटली. दुसरी जर मेथड असेल तर तुम्हाला दुसरी मेथड मी ऑनलाईन शिकवलेलीच आहे, पण ही फॉर्म्युला तुम्ही फॉर्म्युल्याची मेथड तुम्ही अप्लाय करा. ओके,